भारत न्यूज मराठी शेतकऱ्यांचा बुलंद आवाज। भारत न्यूज मराठी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी। नमस्कार, मी ऋषिकेश शिराग आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी। पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। टॉप 10 न्यूज। सेक्स रॅकेट चालवणाऱ्या काँग्रेस भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। राज्यात कोविड संदर्भात 280,000 गुन्हे दाखल करण्यात आले। 5,00,000 मुंबईकर अजूनही होम क्वारंटाईन आहेत। घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे। राज्याच्या वन विभागाला आता स्वतंत्र ध्वज मिळालाय, तर सैन्य, सीबीआय आणि पोलीस यांच्या नंतर त्यांना हा बहुमान मिळाल्याचं समजत आहे। ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या 1,146 रुग्णांची नव्याने वाढ झाली, तर दिवसभरात 28 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय। मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या मुक्ताईनगर येथील 2 आरोपींना पोलिसांनी गजाआड केलंय। महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे, प्रवीण दरेकर यांची प्राथमिक मागणी। एक पॉझिटिव्ह बातमी, भारतात सलग 8 दिवस कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची 1,000 कमी तीव्रता। विना मास्क फिरणाऱ्यांवरती करण्यात येणारे कारवाई, दररोज 20,000 लोकांना दंड ठोठावण्यात येणार आहे। पाकड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 1 किलो सोनी आणि 1 क्विंटल चांदी गुन्हेगारांकडून हस्तगत। यासह टॉप 10 न्यूज मध्ये वेळ झाली, मी ऋषिकेश शेलार आपली इथेच निरोप घेण्याची। पाहत का भारत न्यूज मराठी। आता आमच्या भारत न्यूज मराठीची खबर बात मिळवा अगदी एका क्लिक वर। त्यासाठी आमच्या भारत न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पाहत का भारत न्यूज मराठी, रहा नेहमी पुढे, सदैव अपडेट।